मागच्या काही दिवसांपासून साहेब काँग्रेस मधला अंतर्गत वाद वाढतोय, त्या वादाचा फटका कुठेतरी महाविकास आघाडीला बसतोय असं आपल्याला वाटतंय? नाही, असा काही कुठं वाद नाही, चर्चा होत असते पण वाद नाही. साहेब, नरेंद्र मोदी गेल्या महिन्याभरात जवळपास दुसऱ्यांदा मुंबईत आले होते. काल ज्या पद्धतीचे उद्घाटन होत आहेत, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने ही तयारी असं वाटतंय? असं मुंबई महानगर समितीच्या निवडणुका येत आहेत जवळ, त्यांना ज्या महत्वाच्या वाटतात तसं दिसत आहे, आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा ते या ठिकाणी येत आहेत, ते हरकत नाही. महाराष्ट्राची ते जर महाराष्ट्राला काही देणार असतील, राज्याचं हित त्याच्यात असेल, तर त्याला विरोध करायचं आमचं काही कारण नाही. पण तिथे येऊन राजकीय भाषण करणार असतील तर त्याचा विचार त्यांनीच करावा. काल फडणवीस हेच म्हणलेत की ते येत आहेत दरवेळेस महाराष्ट्राला काही ना काही देऊन जातात. आता दोन वंदे भारतच्या ट्रेन मिळाल्या, ज्यांनी आजपर्यंत काही केलं नाही तेच लोक त्यांच्यावर टीका करतात. सर्वांनी आनंद व्यक्त केला पाहिजे. गुडघेदुखी, कंबरदुखीचा त्रास होता. अमृत नोनी आर्थो प्लस घेतल्यापासून पाठदुखी, गुडघेदुखी, सांधे दुखी बंद झालेला आहे. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी आर्थो प्लस. मोदी आपल्याकडे येत आहेत, ठीक आहे, त्यांनी त्यांनी जरूर आनंद व्यक्त करावा. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यायला नको होता असा एक सूर आता येतोय, त्यामुळे सरकार पडलं महाविकास आघाडीचं. छगन भुजबळांपासून इश्यू होऊन गेला, एक वर्ष झालं त्यांनी राजीनामा दिला, तिथं आता नवीन अध्यक्ष आले, आता त्याची चर्चा करून कशाला हे करायचं नाही. कारण वडेट्टीवार त्यानंतर काल भुजबळ देखील हेच म्हटले की ते जर दिलं नसतं तर कदाचित सरकार पडलं नसतं महाविकास आघाडीचं. त्याच्यात एवढंच होत की असं आहे की फक्त त्या ठिकाणी जे अध्यक्ष झाले ते सगळ्या विरोधी म्हणजे आजचे जे विरोधी आहेत त्यांच्या पाठिंब्याने झाले. ज्यावेळेला आपण त्यापासून वेगळा निकाल घेतो त्यावेळेस सरदारांचा ज्यांनी पाठिंबा दिला त्याला विश्वासात घ्यायची पद्धत असते, ती घेतली गेली नाही. इंग्लिश व्यर्थ आहे पण तो विषय आता संपला. विकासाचा ध्यास म्हणजे